पुष्पे आले आले, आले सांगायचं कित आलो म्हणजे यायलाच लागल हो काय काम काढलं आमच्याकडे कस काय आली इकडे हा काय काम काढलं अरे बाई तुला मी दिसलो तरी कळलं पाहिजे कशाला आलोय हा इतके दिवस झाले त्या बचत गटाचा हप्ता हप्ता उचलून तुला पैसे दिलेत मी उधारीवर म्हणणे म्हणणे मला मान पाणी आणू का पाण्याचं काय करते मला दोन हजार महिना याच भरायला लागतंय त्याचं एक काम कर ते पैशाचं आता बघ लवकर काहीतरी नाही तर लय अडचणीत ते मी द्यायचे तुमचे पैसे मी सांगितलं यांना की तुमचे पैसे द्यायचे आहेत काढून पण ठेवले पण ना अचानक आम्हाला काम आलं काम आलं पण आमच्या घराचं काम काढता का आता पार हा घरच्यांना कळ लोकांनी लोक तर माहिती कसे कळ कुठे तुम्ही सांगू नका ना कोणाला कशाला सांगतो कोणाला काय सांगू नका आपल्या मध्येच राहू द्या ना आपल्या मध्ये राहू द्या ठीक आहे साहेब तुम्ही असं करणार का, का? तुम्हाला का। तुम काय दोन तीन हजारांना फरक पडणार बर आमचं एक कंडिशन आहे की तुमची तुमचं भरपूर चांगलं आहे तिकडं दोन तीन हजाराचा विषय नाहीये पण मला खरच लय अडचणी हो पैशाची गरज कोणाला नसती मला मला एक सांगा तुम्ही पैसे देणार आहे का नाही तुम्ही मी कुठे नाही म्हणलंय मग मला लवकर देऊन टाका बरं तुमचे मी काय म्हणलं काढून पण ठेवले ते तर रानामध्ये ना कापूत वेज माझ्या तोंडाचं फार वाटत झालं बा फेशियल करायचंय मला साडी घ्यायची ते काय म्हणतात ते पण घ्यायचंय पेंट बांगड्या आयल पॅन्ट नाही त्याला काय म्हणतात पेंट नेल पेंट बघा तुम्हाला कसं माहितीये आमच्यापेक्षा जास्त काय सांगायचंय कॉलेजला जायचो ना लचिक होतो मी कसलं पेंट फिल पेंट सगळं करून जायचो मी पण कॉलेजला ते घडी नाही लावत का मग मी नव्हतं बरं का पण माझ्या आहे मी गिफ्ट हो का मग पण तुमची मैत्रीण आहे हाय की नाही काय सांगता आहे ना हाँ। हाँ। ते माझ्या साडीमध्ये ना म्हणजे दोन हजार साडी होती त्यात थोडेसे आठशे सातशे रुपये थोडेसे कमी पडले होते कमी तुम्ही देता का मग मित्र तेवढं करू शकतात ना तसली काय काळजीच करायची नाही आईला आता फेशियल बी करून देतो मी तुमचं फेस करा असं फेशियल मग पार्लर मध्ये जाऊन वेगवेगळे क्रीम्स लावतात त्याची मसाज करतात वेळ देतात पॅक लावतात आणि मग करतात तो मग माझ्याकडे आहे की दाढी करायची क्रीम काना खरंच चोळून देतो पाच मिनिटात फेशियल फेशियल कापसावानी आणि तोंड तुमचं चमचम करेन बघा आवश्यक तुम्ही काही पण बोलतात बाबा तुम्ही जर ते फेशियल करून दिलं तर पार्लर वाली दुकान बंद व्हायचे की मग त्याला काय आमची काय अडचण आहे का तुम्हाला काय आम्ही हात धुत नाही काय विषय नका विषय चेंज करा तुम्ही साडीवरचा सा विषय होता आपला ते म्हणत होते की मग देता का मला साडी नाही नाही साडी नाही का लिहून देऊ तुमची बायको जर ऐकलं तर तुम्हाला खरंच ठेवणार नाही मी जेवण देऊ शकते दोन तीन दिवस पण काय ना लोक चांगले निघावत त्याच काय नाही साडी बिडी किरकोळ आमच्यासाठी आमच्या आजोबाच आहे ना मोठं दुकान होत साडीच हा ना हा मला वाटतं ह्या वर्षी मला दिवाळीला हो, काही साडी भेटत नाही करून क पैसेच नाही आमच्याकडे पैसे, पैसे? आता ही जुनीच साडी घालावं लागते नाही 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 मी विचार केला मॅचिंग बांगड्या घालल मस्त हेअर कट करल लिपस्टिक बिपस्टिक घेईल नाही मी असतं असली काळजीच करायची नाही तुम्ही सगळं मॅचिंग मॅचिंग घ्या तुम्ही काळी साडी काळा जम्पकर काळ्या बांगड्या काळी केस आणि काळी टिकली नाही भेटली तर डांबराचा गोळा लावतो तुमच्या डोक्याला काळजीच करू नका तुम्ही पैसे ना पैसे काय अहो कोंबड्या कमावत्या अंडे देऊन माणसं आपण म्हणते दोन तीन हजार रुपये तुमच्याकडे काहीच नाहीये तुम्ही उगच मागायला माझ्याकडे नेहमी नेहमी दोन तीन हजार सात आठशे नाही मागायचं काय चालेल हजार त्याला काय ती द्या ना हिरवी हे काय पैशाची काय काळजी करायची नाही बर काय पैशाची काही काळजीच नाही पैसे तर काय शेळ्या कमवतात बोकडे देऊन आमचं मालक हा तुमचं मालक काय पडला असन पिऊन कुठेतरी सातशे रुपयाचे मला वाटतं हजार रुपये बरं ठीक आहे का दोनशे कमी आहे बर का दोनशे तुमचे माझ्याकडे बाकी राहिले बर काल बर, 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 बर का पुढच्या वेळेस या दोनशे रुपये आईलं दोनशे रुपये उधारी झाली माझी आलं पैसे मागायला देऊन गेलं कोरे कोरे नोटा काय मग ऐक हुशार आपण येणारी